नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वयंपाक घराच्या भिंतीवर लावा ही एक वस्तू कधीही घरात अन्नाची कमी होणार नाही धनधान्याची कमी होणार नाही तुमच्या घरात कोणीही उपाशी झोपणार नाही किंवा उपाशी राहणार नाही मित्रांनो आपण धनासाठी पैशासाठी श्रीमंतीसाठी धनसंपदा सुख समृद्धीसाठी लक्ष्मी मातेची आराधना करतो लक्ष्मीची उपासना लक्ष्मीची सेवा करतो परंतु अन्नासाठी धान्यासाठी आपण काय करतो अन्नपूर्णा मातेची मूर्ती देवघरात ठेवतो आणि पूजन करतो परंतु मित्रांनो अन्नपूर्णाचे विशेष स्थान हे आपल्या घरातले स्वयंपाकघर म्हणजेच किचन असते आणि आपण किचनला देवघरासारखे स्वच्छ पवित्र ठेवले गेले पाहिजे मित्रांनो यासाठीच स्वयंपाकघरात नेहमी साफसफाई ठेवायला पाहिजे कचरा भंगार किंवा जुन्या पुराण्या वस्तू स्वयंपाकघरात ठेवू नये आणि त्यासोबतच स्वयंपाकघराच्या भिंतीवर आपण ही एक वस्तू लावायला पाहिजे ही वस्तू आहे अन्नपूर्णा मातेचा फोटो हो मित्रांनो पूजा सामग्रीच्या दुकानात स्वामींच्या केंद्रात किंवा ऑनलाईन सुद्धा किंवा जिथेही जे शॉप असेल फोटो वगैरे मिळण्याचे तिथेसुद्धा अन्नपूर्णा मातेचा फोटो मिळतो छोटा घ्या मोठा घ्या तुमच्या परीने तुम्हाला जसा आवडेल तसा तुम्ही फोटो घ्या आणि अन्नपूर्णा मातेचा फोटो हा पूर्व पश्चिम किंवा उत्तर दिशेच्या भिंतीवर लावावा तिघांपैकी कोणत्याही भिंतीवर तुम्ही लावू शकता फक्त दक्षिण दिशेच्या भिंतीवर अन्नपूर्णा मातेचा फोटो लावू नये तर मित्रांनो तुम्हीही तुमच्या स्वयंपाकघरात किचनमध्ये पूर्व पश्चिम किंवा उत्तर दिशेच्या भिंतीवर अन्नपूर्णा मातेचा छोटा मोठा जसा जमेल जसा घेता येईल जसा मिळेल तसा फोटो अवश्य लावा तुमच्या घरातसुद्धा अन्नपूर्णा मातेची कृपा राहील आणि कधीच कोणी उपाशी राहणार नाही अन्नाची कमी होणार नाही तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद